हॅलो फ्रेंड्स, शेफ प्रणिता चॉईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवपुरीच्या चपट्या पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. ते पण अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत. त्याची प्रोसेस आता आपण बघू. आपण इकडे आधी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक वाटी मैदा घेतलेला आहे. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यात, आणि त्यानंतर आपण इकडे तेल घेतलेलं आहे. आता आपण इथे एक बाउल ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हा मैदा टाकते. त्यानंतर आपण इथे रवा टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत चवीनुसार, आणि आपण एकच चम्मच इथे आपण तेल टाकणार आहोत. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. एकदम सगळीकडे ते लागायला पाहिजे, आणि नंतर मग थोडं थोडं करून पाणी त्यात ओतून आपण घट्ट असं पीठ म्हणून घेणार आहोत त्याचं. इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता ते छान आपलं मळलं गेलेलं आहे पीठ. जास्त पण जाड नाही करायचं आणि जास्त पण पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आता आपण हे जे मळलेलं पीठ आहे ते 10 मिनटं बाजूला ठेवू, आणि मग याच्या आपण पुऱ्या करू. आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, एकदम लो फ्लेमवर मी गॅस ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण इकडे आता पुरी करून घेऊया. आपण 2 ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे. आता आपण याची पुरी लाटून घेऊ. एक चपातीसारखं आपण लाटून घेणार आहोत. आता आपण चपातीसारखं ह्याला लाटून घेतलेलं आहे. आपण एक टोपण घेतलेलं आहे, त्याने आपण पुऱ्या पाडणार आहोत त्याच्या. आता आपण काटे चमच्याने याला असे थोडेसे छिद्र पाडून घेऊ, जेणेकरून आपण तळल्यावर हे चांगले क्रिस्पी होतील, फुगले जाणार नाही. आता एक एक करून आपण पुरी सोडून घेणार आहोत त्याच्यात. चांगलं आपण खरबूज तळून घ्यायचं आहे. पुऱ्या आपले आता लालसर तळले आहेत. आपण आता ह्या काढून घेऊ आणि दुसऱ्या पुऱ्या सुद्धा टाकू. आणि तुम्ही याला नीट छिद्र पाडून घ्या, नाहीतर या फुगल्या जातील तेलामध्ये. तुम्ही बघू शकता शेवपुरीच्या पुऱ्या, सपट्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी बाहेरच्या सारख्या या दिसत आहेत, एकदम क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत. तुम्ही नक्की घरी या, ट्राय करून बघा. सोपी एकदम रेसिपी आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.